सध्या आम्ही हरमल या किनारी भागात आणि सुप्रसिद्ध असं गोड्या पाण्याचा तलाव वाघ कोळम असाही त्याचा उल्लेख आहे त्या परिसरात आहोत. आज हरमल किनारी भागात जर आपण एक नजर मारली तर काही स्थानिक व्यावसायिकांनी आपापल्या पर्यटकासाठी योग्य पद्धतीने सोयीसुविधा पुरवलेल्या आहे. पर्यटन खात्याच्या कसल्याच प्रकारच्या सोयीसुविधा या किनारी भागात दिसून येत नाही. आज जर या वाघ कोळम या ठिकाणी जर यायचं असेल तर पायी चालत आल्याशिवाय पर्याय नाही. कसल्याच प्रकारचं वाहन या ठिकाणी येत नाही. आज आपण प्रत्येक जण किनारी भागात फेरफटका मारत असताना पर्यटनाचा आनंद लुटत असतो आणि हा पर्यटनाचा आनंद लुटत असताना सरकारला कोट्यावधी रुपयांचा महसूल मिळत असतो. आज जर किनारी भागात बघितलं तर वेगवेगळे पर्यटक देश विदेशातून या पर्यटन स्थळाला येतात. वाघ कोळम या पर्यटन स्थळाची सुशोभीकरण करण्याची गरज आहे, परंतु का हे काम रखडलं ते अजून कुणाला पत्ता नाही. या ठिकाणी अनेक पर्यटक येतात, देश विदेशातील पर्यटक येतात. या बाजूला एक आपल्याला मुल्तानिक मिट्टी जी मुल्तानिक माती म्हणून आहे ती प्रसिद्ध या ठिकाणी मिळत असते. बनियन ट्री म्हणून या ठिकाणी डोंगर माळरानावर आहे आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात. रात्री अपरात्री ठाण मांडून बसतात, काही वाद्य वाजवत असतात, काही आपल्याच धुंदीत आपल्याच नशेत म्हणा किंवा आपल्याच विचारात शांत पडून असतात. किनाऱ्यावर आज आपण सगळीकडे जर नजर मारली तर एका ठिकाणी आपले स्थानिक युवक फुटबॉल खेळत आहेत, विदेशी पर्यटक व्हॉलीबॉल खेळत असताना दिसत आहे, काही विदेशी पर्यटक आपल्याला जे वाद्य वृंद वाजवताना दिसत आहे, काही वेगवेगळे करामती करत असतात. तर समुद्र किनाऱ्यावर जर एक नजर मारली तर एक आकर्षित अशी बोट या ठिकाणी आपल्याला चालताना दिसत आहे, फिरताना दिसत आहे. ती मग हरमल किनारी भागात थांबते. काही पर्यटक आकर्षित होऊन त्याकडे बघत असतात. या सर्व गोष्टींचा जर विचार केला तर स्थानिक आमदार जित आरुलकर, पर्यटन खाते आणि स्थानिक पंचायती असेल, स्थानिक व्यावसायिक असेल यांची एक संयुक्त बैठक घेऊन हा जो पर्यटनाचा जो काही व्यवसाय आहे तो त्यांना लाभदायक ठरण्यासाठी नियोजनबद्ध या परिसराचा विकास करणे आवश्यक आहे. पार्किंगची सोय नाही या ठिकाणी. जर आपण आता वाघ कोळम म्हणतो, गोड्या पाण्याचा तलाव या ठिकाणी आहे, या ठिकाणी जर आपल्याला यायचं असेल तर चालत यायचं असेल, जर भरती असेल तर आपल्याला येता येत नाही. भरतीच्या वेळी मोठ्या प्रमाणात धोका असतो, पाणी वर वाटेपर्यंत पोचते. हा परिसर आहे पर्यटनदृष्ट्या फार महत्त्वाचा आहे. हरमल परिसराचा विकास करत असताना सरकारने त्या नजरेतून पाहावं अशी या माध्यमातून आम्ही मागणी करत आहोत. निवृत्ती शिरोडकर, इन गोवा 24 तासासाठी.